सेनगाव येथील एनटीव्ही न्यूज मराठीचे प्रतिनिधी महादेव हरण यांना नुकताच महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सेनगाव तालुक्यातील निर्भीड पत्रकारिता करत असल्यानं एनडीटीव्ही न्यूज मराठीचे मुख्य संपादक इकबाल शेख यांनी महादेव हरण यांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. मात्र हा पुरस्कार एनटीव्ही न्यूज मराठीच्या 22व्या वर्धापन सोहळ्यामध्ये दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने 15 ऑगस्ट रोजी हिंगोली विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी सेनगाव शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे पत्रकार महादेव हरण यांचा भव्य सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिली आहे. यावेळी भाजपचे हिंगोली विधानसभेचे भाग्यविधाते रामदास पाटील सुमठाणकर, माजी आमदार रामराव वडकुते यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र TV24 करिता गोपाल सातपुते, हिंगोली. चिंगीच्या भातुकली सारख्याच आपणही आनंदाने आपला संसार उभारतो, कष्टाने एक एक वस्तू जमवतो, पण अचानक नियती डाव साधते आणि अवघा संसार उधळून लावते. भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची. शासनानं हेच कर्तव्य पार पाडले. आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला, त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.